आणि यानंतरची बातमी नाशिकमधून आहे माकपाचं लाल वादळ नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले प्रलंबित मागण्यांसाठी हजारो आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घातलाय आजपासून बेमुदत ठिया आंदोलन केलं जाणार आहे दरम्यान महसूल आणि पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज विधानभवनामध्ये बैठक होणार आहे या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो याकडे लक्ष लागलं प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत प्रांजल हे सगळे शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत प्रमुख मागण्या काय आहेत आणि त्यांच्या मागण्यांना आता दाद कशी मिळणार आहे कांद्याला कांद्यावरची हो, जी निर्यातबंदी आहे ती उठवण्यात यावी यासह वन जमिनींचे प्रश्न असेल आणि इतर मागण्या घेऊन हे शेतकरी जे आहे ते लाल वादळ जे आहेत ते नाशिकला काल धडकलं आहे आपण जर बघितलं काल प्रज्ञा तर म्हणजे कोणी चार दिवसांपूर्वी निघालं होतं तर कोणी दोन दिवसांपूर्वी निघाले होते जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून हे सर्व शेतकरी असतील आदिवासी बांधव असतील हे नाशिकवरती आलेले आहेत नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आलेले आहेत जवळपास शेकडो किलोमीटरची त्यांनी पायपीटी केली होती मात्र तरी देखील त्यांचा उत्साह जो आहे तो कायम आहे पण रात्री जर बघितलं तर कुठे ढोलकी वाजवत सरकारला जागा आणण्याचा प्रयत्न हा केला जात होता तर रस्त्यावरच चुली हा मांडल्या गेल्या होत्या तर जिथे जागा मिळेल तिथे या महिला देखील तिथे झोपिया गेलेल्या होत्या काही महिला माझ्यासोबत आहेत आंदोलक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात आजी काय रात्री थंडी वाजली का? आ, थंडी वाजली ना काय किती नायचं जोर मान्य आता नाही भेटत आम्हाला तर आम्हाला बसायचं पलाटायचे मागण्या हा काय मागण्या काय आमच्या वन प्लॅट नावर होत नाही ना तर ना तो 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 आता आम्ही काय त्रास बोगल तो आमच्या जीवाला माहिती पण त्या सरकारला काय आमची येते का नाही हम्म यायला पाहिजे ना आज आम्ही किती लांबून पाय पाय आलोय हा निघाले होते आम्ही काल निघेलो होतो आलो इकडे काय राति आले इडो वास काल पाइ पाइ निगेलो काल आपण बघत आहोत प्रज्ञा की जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असाच इशारा त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे काल देखील आपण जर बघितलं तर जिल्ह्याच्या अगदी विविध तालुक्यातून हे सर्व इथे येऊन धडकले होते जवळपास सात ते आठ हजार या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत आंदोलन जे आहे ते सुरू केलेलं आहे हातात लाल झेंडे घेऊन हे सर्व आंदोलक जे आहेत ते इथे दाखल झाले आहेत आता काय मागण्यात आता काय पुढे सर आम्ही आलो आलोय दिंडूर तालुक्यामधून कमीत कमी दोन दिवस झाले आम्हाला इथं पोहचाय आणि त्याशिवाय आमच्या अशा मागण्या आहेत प्लॉटधारक हे भरपूर इथं शंभरच्या आसपास आमच्या गावामध्ये आहे आणि बाकी गावामधून भरपूर आलेले तर आमचे जे प्लॉट हे आमच्या नावावर झाले पाहिजे बेरोजगार भेटला पाहिजे कमीत कमी सव्वीस हजार वेतन भेटलं पाहिजे आज बैठक आहेत वरती शासनासोबत मंत्र्यांसोबत काय वाटतंय काय तोडगा निघेल का तोडगा निघायचा काही संभव नाहीये इथून जाऊ शकतो पण जर नाही निघाला निघावा आमच्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हे सगळे आंदोलक शेतकरी आदिवासी शेतकरी इकडे ठिया मांडून बसलेले आहेत आजची बैठक निर्णायक ठरते का तोडगा निघतो का याकडे आपलंही लक्ष असेल अर्थात या शेतकरी बांधवांचं सुद्धा त्याकडेच लक्ष आहे प्रांजल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट